भंडारा जिले के तुमसर तहसील के आने वाले मांगली गांव में दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। 19 नवंबर की रात 10 से 10:30 बजे के करीब मृतक शुभम आगाशी उम्र 25 साल उसे पुराने विवाद के चलते घर से ले जाकर गांव के ही कानोबा तालाब की पारी पर ले जाके धादा हत्या से मृतक के पीठ पेट सीने पर वार कर मौत के घाट उतार दिया। इनमें पहला आरोपी राजा मालेवार उम्र 21 साल गांव विनोबा नगर तुमसर, दूसरा आरोपी गौरव उर्फ विक्की रोकड़े उम्र 18 साल गांव दुर्गा नगर तुमसर, तीसरा आरोपी काशीनाथ हलमारे उम्र 45 साल, चौथा सोनू हलमारे उम्र 20 साल और पांचवा गुड्डू हलमारे उम्र 30 साल गांव खापा। ये पांचों पुलिस हिरासत में है। उन पर धाराएं कलम 302, 114, 34 लगाई गई। आगे की कार्रवाई पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर कर रहे हैं। मृतकचा नाव आहे शुभम रमेश आगाशे। या प्रकरणा संबंधी मृतकचा भाऊ विशाल रमेश आगाशे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दिनांक 19/11/21 रोजी आरोपी नामी काशीनाथ हलमारे, सोनू हलमारे आणि प्रदीप हलमारे यांचे मृतकसोबत दुपारी भांडणं झाले आणि भांडणं झाल्यामध्ये तेव्हा गावातील काही लोकांनी भांडणं सोडवले। त्यांनी तुम्हाला शुभम यास आम्ही स्वतः मारू किंवा इतरांकडून मारू घेऊ पण तुला आज मारू असं त्यांनी धमकी दिली होती। आणि सायंकाळी 19:09 दरम्यान आरोपी राजा मलेवार आणि विधी संघर्ष बालक विकी राखडे यांनी मिळून फिरदीला सोबत आपल्या मृतकाला सोबत नेऊन मांगलीच्या शिवाय कानोबा तलावाच्या बाजूला नेऊन तिथे त्यास आपल्या धारदार चाकूने मारहाण केली आणि त्याचा वध केला। सर आरोपी किती लोक होते? आरोपी मारणारे दोन, परंतु तपास असं निष्पन्न झाले की आरोपी काशीनाथ हलमारे, सोनू हलमारे आणि गुड्डू हलमारे यांनी या आरोपी विकी आणि राजा मलेवार यांना चितवणी देऊन आणि जुन्या भांडणाचा वाद समोर दाखवून दिला ते त्याच्याकडून मारून घेतले अशी तक्रार आल्याने गुन्हा पोलीस स्टेशनला 302/34/114 प्रमाणे गुन्हा नोंद आहे आणि तपास करत आहोत। तुमसर से NBCN न्यूज के लिए सुरेंद्र चिंधोलेरे की रिपोर्ट।